भाजपचे उत्तरेकडील जिल्हाध्यक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन रसायनी विभागातील शेकापचे युवा नेते सतीश लक्ष्मण ठाकूर अतिश लक्ष्मण ठाकूर नितीश लक्ष्मण ठाकूर तसेच रोहित यशवंत पाठारे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रवेश देण्यात आला. डॉक्टर अविनाश गाताडे व प्रतीक भोईर यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला नगरसेवक मनोहर म्हात्रे भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉक्टर अविनाश गाताडे संतोष माळी कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मिरकुटे विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे सुनील माळी तुराडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरीश पाठारे जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष प्रतीक भोईर प्रफुल्ल पाठारे योगेश मुरकुटे प्रितेश गायकर देवेंद्र भोईर भावेश रसाळ आदी उपस्थित होते. सतीश अतिश व नितीश हे पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती निशा ठाकूर यांचे चिरंजीव आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रश्नाकडे शेकापच्या नेत्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी शेकापच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा वापर केला. या मतलबी कारभाराला कार्यकर्ते पुरते कंटाळले आहेत. त्यामुळे शेकापला मोठ्या प्रमाणात घरघर लागले आहे. या प्रवेशामुळे रसायनी विभागात शेकापला मोठा धक्का बसला आहे. जुनी लोक आहे, एक निष्ठा दिलेली असते त्यांना. त्यांना आता त्यांच्या सगळ्यांची शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची सगळ्यांची ठाम धारणा झाली आहे की आपल्या नेत्यांनी समाजाचे 512 कोटी रुपये खाल्ले याच्या मागे का आपण इथे राहण्यात अर्थ नाही. आणि विकासाचं राजकारण करायचं आहे. तुम्ही सर्व तरुण आहात, अजून आपलं गाव विकास करायचं आहे, आपल्याला आपला विभाग विकास करायचा आहे. हे सर्व करत असताना आपण भारतीय जनता पक्षासोबत जुळावं या एकमेव ध्येय आहे. माझा परिसर, माझे कार्यकर्ते, माझे सहकारी या सगळ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्याकरता तुम्ही आज भारतीय जनता पक्षात आलात, त्याबद्दल तुमचं सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. अहो 512 कोटी रुपये जो माणूस लोकांच्या तंटांचे गरिबांचे पेन्शनर्स लोकांचे कर्मचाऱ्यांचे ग्रामपंचायतींचे मोलमजूर करणाऱ्यांचे खाऊन जो ताटपणे या राज्यात राहू शकतो हे कसं समाजाचं राज्य राहू शकेल, याच्यात कशी आत्मीयता राहू शकेल. म्हणजे पोलिसांना मी जबाबदारीने सांगतो, शरद पवार उद्धव ठाकरे हे ह्या कर्नाळा बँकेच्या डिपॉझिटर्सचं वाटोळं करायला निघाले लोक आहेत. आज शेतकरी कामगार पक्षाला म्हणजे हे यांचा अर्धा आमदार नाही, हे डांगलून महाविकास आघाडीत काय. या महाविकास आघाडीतले आपले जे नेते आहेत हे हल्ली रोज दिल्लीत मुंबईत जातात, बैठका करतात, कोणतरी भेटतं, कोणतरी काय करतं. 1000 रुपये यांना भेटू द्या कशात आणि एक नोकरी भेटू द्या. या सगळ्यांनी तिथून मुंबईतून येताना कपडे आपसमध्ये ना फाडल्याने तर आपण नाव बदलू शकतो, ही यांची दशा आहे. त्याच्यामुळे आपल्याला यांच्यापासून पॅनिक होण्यासारखं काय नाही. हे सरकार एवढे महत्त्वाचे प्रकल्प नव्या मुंबईत आहेत, सिडकोच्या एवढ्या पेंडिंग इश्यूज आहेत, पण यांना कशावर वेळ नाही. यांचे मंत्री पैसे खाण्यात गुंतलेले, कोविड असो, कोविडचं साहित्य खरेदी असो, कशातही असो, हे सर्व सरकार आपापल्या ह्याच्यात मस्त आहे. मुख्यमंत्री गाडीतून उतरले का पहिला हात असा करते, पोहत येतात का काय वाऱ्याने पोहतात मला काय कळत नाही. पण हे सर्व खेळखंडोबा असलेलं सरकार आहे. कोणी पॅनिक होऊ नका. आपण मी तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेला आपण 500 कोटी रुपयाची कामं केलेली आमदार नसताना आणि यंदा आमदार झाल्यानंतर 5000 कोटी रुपयाचा आपण दिलेला शब्द आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, आपल्याकडे काही नव्हतं. अनेकांना वाटत होतं हा एकटा फिरतोय, याला काय तिथे कोण मत देणार नाही, जातीपातीचं राजकारण काही नाही. लोकांचा विश्वास असेल तर लोक जात धर्म भाषा पंथ पलीकडे मतं देतात. हे आपण मुठभर लोक होतो तरी पण आपण ही लढाई जिंकलो. आता जे महाविकास आघाडीचे सर्व एकत्र झाले पुढच्या वेळेला राहणार नाहीत 1010% खात्री. पण जरी राहिले तरी यांना हरवायला एवढा आनंद होणार आहे की काय हिशोब नाही. आणि आत्मविश्वास हे ना आपल्याला हरवू शकेल. सर्वांचे नेते दमदार आमदार म्हणून आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये जे आपण वातावरण निर्माण केलं होतं ते दमदार आमदार म्हणजे निवडणुकीच्या साठी म्हणून नाही तर त्याच्या कितीतरी वर्षापासून आधीपासून उरण शहरामध्ये आणि उरण तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा उरणमध्ये आणली, अनेक प्रकारची विकासाची कामं केली,
आणि म्हणून विधानसभा निवडणूक आल्यानंतर सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हृदयातून अंतर्मनातून एक आवाज आला की दमदार आमदार आमचे आमदार दमदार आमदार आहेत आणि दमदार कामदार आमदार आपले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी या करून दाखवलेल्या आहेत. हे आम्ही करून दाखवू, आम्ही हे करू अशी आश्वासनं न देता विधानसभा निवडणूक होण्याच्या कितीतरी महिने अगोदरच अनेक विकास कामं या उरण तालुक्यामध्ये आणि उरण विधानसभा क्षेत्रामध्ये केली. उरण विधानसभा क्षेत्र म्हणजे अगदी धारापुरीपासून ते तिकडे आदिवासी वाडी खारघर खालापूर तालुक्यातल्या आदिवासी वाडीपर्यंत एवढा मोठा त्यांचा मतदारसंघ आहे. आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, आपला ओबीसी समाज असेल, अशा सगळ्या समाजांसाठी काम करणारे हे आपले नेते महेशजी यांच्या पाठीशी अनेक कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील त्यावेळेला पण झालेले होते. निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये त्या जे जी काय कामं अजून सांगितलेली होती त्या कामांचा पाठपुरावा मुंबईपासून म्हणजे महाराष्ट्र मंत्रालयापासून ते दिल्लीपर्यंत सगळ्या विकास कामांचा पाठपुरावा महेशजी करत असतात. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला वैयक्तिकरित्या कुठल्याही प्रकारची मदत असो, हॉस्पिटलचं काम असो, पोलीस स्टेशनचं काम असो, कुठल्याही कामामध्ये महेशजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे ती कुठल्या याच्यामध्ये कमी पडत नाही आणि त्यांचा फॉलोअप पाठपुरावा सतत चालू असतो.